निळवंडे धरणाच्या रखडलेल्या कालव्यांच्या कामावरून सुरू असलेल्या राजकारणात युवा नेते डॉ सुजय विखे पाटलांनी उडी घेतली असून लाभधारक शेतकऱ्यांसमवेत डॉ सुजय विखेंनी राहत्याच्या तहसील कार्यालयासमोर 3 तास ठिय्या आंदोलन केलं. वर्षानुवर्ष रखडलेल्या निळवंडे प्रकल्पाचा आजपर्यंतचा लेखाजोखा मांडत नेमक्या मुद्द्यांना हात घालत डॉ सुजय विखेंनी राधाकृष्ण विखे पाटलांवर होणाऱ्या टीकांचा समाचार घेतला. सध्याच्या परिस्थितीतील घडणाऱ्या घटना पाहता निदान निळवंडे कुणामुळे रखडले हे तरी सिद्ध झाल्याचं सांगत पहिल्या 3 किलोमीटरचं काम अद्याप झालेलं नसून त्या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याची जबाबदारी घ्यावी असं म्हटलं. राहता तालुक्यासह शिर्डीला पाणी मिळावं म्हणून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांकडून 500 कोटींचा निधी साई संस्थांमार्फत मिळवला. असं असताना पोस्टरबाजी न करता राजकारण न करता काम केलं. मात्र खासदार सदाशिव लोखंडेंकडून दिशाभूल सुरू असताना त्यांचे फ्लेक्स आणि सत्कार सोहळे कशासाठी असा सवाल करत भूमिगत कालवे शक्यच नसल्याचा दावा डॉ सुजय विखे पाटलांनी केला. अकोले तालुक्यातल्या शेतकऱ्यांवरील अन्याय चर्चेतून दूर होऊ शकतो, केवळ राजकारण करू नका असं सांगत थोरात आणि पिचडांवर टीका करण्यापेक्षा आम्हाला आमचं योगदान आमच्या तालुक्याला सांगणं महत्वाचं असल्याचंही सुजय विखेंनी यावेळी बोलताना म्हटलं. यावेळी गणेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंद सदाफळ, दीपक रोहम, गणेशचे संचालक जालिंदर निर्मळ, सूर्यकांत निर्मळ, सुदाम सरोदे, बाळासाहेब दाभाडे, बाळासाहेब थोरात, वैभव डांगे, सुभाषराव गमे, भाऊसाहेब डांगे, माजी चेअरमन नारायण कारले, कैलास सदाफळ, शरद मते, बाबासाहेब डांगे, शामराव शिरोळे, सुनील जपे, कैलास कातोरे, दत्तू घोगळ आदींसह लाभ क्षेत्रातील असंख्य शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी प्रांताधिकारी रवींद्र ठाकरेंसह तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना डॉ विखे म्हणाले की प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून चर्चेनं सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू असं सांगत भूमिगत कालवे शक्यच नसल्याचं म्हटलंय. आणि महाराष्ट्र शासनाकडे पैसेच नाही आहेत. अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने प्रयत्न केला. महाराष्ट्र शासनाची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रयत्न करून संस्थांचे पैसे मिळवले. गेले अनेक वर्ष या धरणाबाबतीत आंदोलन झाले आणि प्रत्येक वेळेस हे सांगण्यात आलं की राधाकृष्ण विखे पाटील या धरणाला विरोध करतात, कालवे होऊन देत नाहीत. पण आज या सगळ्या निधी आल्यानंतरच्या माध्यमातून जो काय आज चित्र समोर आलेलं आहे की नेमकी काम पुढं बंद पडलेलं आहे, पुढं विरोध होतो आहे, हे लोकांसमोर आलेलं आहे. आमचं म्हणणं हे आहे की आज ज्या मुद्द्यांवर विरोध होतो आहे की कालवे बंदिस्त झाले पाहिजेत, किंबहुना काय शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे, तर आम्ही त्या शेतकऱ्यांचे विरोधी नाही. ज्या ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे तो अन्याय शासनाने मीटिंग घेऊन पूर्ण केला पाहिजे. जे काही त्याच्या मागण्या असतील रास्त मागण्या. आता बंदिस्त कालव्याबाबतीत महाराष्ट्रामध्ये एकही धरणामध्ये आजपर्यंत बंदिस्त कालवे हा प्रकार नाही. शासनाने 2016 जे आरमध्ये बंदिस्त कालवे झाले पाहिजे असा उल्लेख केला. त्याच शासनाने 2017 जे आर जो त्यांच्या निवेदनामध्ये उल्लेख नाही, क्लिअर कट लिहिलेला आहे की ज्या वितरण प्रणालीमध्ये नैसर्गिक प्रणालीपेक्षा जर बंदिस्त प्रणालीला जास्त खर्च होत असेल तर त्याच्यावर बंदिस्त कालवे करण्यात येऊ नये. गडकरी साहेबांनी लोकसभेला खासदारांच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की कालवे बंदिस्त होऊ शकत नाही. अशा प्रश्नावर वारंवार ते प्रश्न उपस्थित जर होत असतील तर माझी विनंती आहे अकोल्याच्या सर्व लोकप्रतिनिधी असतील, शेतकरी असतील, मुख्यमंत्र्यांसमवेत आपण मीटिंग लावू आणि या गोष्टीवर एकदा स्पष्टीकरण झालं की कालवे हे बंदिस्त होऊ शकत नाही, हा प्रयोग यशस्वी नाही, तर माझ्या मते हा प्रश्न सुटेल आणि लगेच कालव्यांचं काम सुरू झालं पाहिजे. त्यांच्या मतदारसंघामध्ये ते काय करतात, कसं करतात, त्यांची काय भूमिका आहे ते स्पष्ट करू शकतात. माझं एकच म्हणणं आहे की आज अकोल्या तालुक्यामध्ये निळवंडे धरणात उच्चस्तरीय कालवे झाले त्या ठिकाणचे शेतकरी आज आनंदमय आहेत. संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेरनी आपल्या शहराची पाईपलाईन निळवंडे धरणातून आणली पिण्याची, त्या संगमनेर शहर सुखी झालं. मग फक्त वंचित राहिला तो राहता तालुकाच. न्यूज रिपोर्टर किरण बाबळे, एसएन मीडिया, राहता.